नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषिक कौशल्यामधलं शेवटचं कौशल्य पाहत आहोत आणि शेवटच्या कौशल्याचं नाव आहे संप्रेषण कौशल्य। त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन असं सुद्धा म्हणतो। भाषा हे संभाषणाचे महत्त्वाचे साधन आहे। स्वतःचे विचार, मत, भावना व्यक्त करण्यासाठी संवाद साधण्याची गरज असते। भाषण एका व्यक्तीचे असते, पण संभाषण हे मात्र दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होत असतं। त्यामुळं संभाषणासाठी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींची गरज असते। आणि म्हणून भाषा कौशल्यामधलं संप्रेषण कौशल्य किंवा त्यालाच आपण कम्युनिकेशन किंवा संभाषण कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण वर्गामध्ये आपण ज्यावेळेला संप्रेषण साधत असतो त्यावेळेला आपल्या समोर बसलेला वर्गातील विद्यार्थी आणि आपण शिकवत असलेले शिक्षक हे दोन घटकांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन साधत असतो। म्हणून संभाषण कौशल्य हे भाषिक कौशल्यामधलं संवाद साधण्याचं अत्यंत महत्त्वाचं असं कौशल्य आहे। सध्याचे युग हे संज्ञापनाचे किंवा कम्युनिकेशनाचे युग आहे असे आपण म्हणतो। माणसाने आपल्या गरजेतून वेगवेगळे शोध लावले आणि आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तो संप्रेषणाच्या माध्यमातून आपले विचार आणि भावना दुसऱ्यांच्यापर्यंत पोचवायला लागला। प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असतेवेळी आपले विचार किंवा भावना हे दुसऱ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असते। म्हणूनच कम्युनिकेशन किंवा संप्रेषण हे आपले विचार, भावना व्यक्त करण्याचं महत्त्वाचं भाषिक कौशल्य आहे। त्यालाच आपण संप्रेषण म्हणतो किंवा संज्ञापन म्हणतो किंवा दळणवळण असे सुद्धा म्हणतो। हा कम्युनिकेशन किंवा संप्रेषण हा एक सामायिक अनुभव असल्यामुळं दोन व्यक्तीमध्ये घडणारे ही अनन्य क्रिया असते किंवा दोन व्यक्तीमध्ये घडणारा हा संवाद असतो। परस्पर सामंजस्याच्या भावनेतून आपल्या कल्पना किंवा भावना यांची ज्यावेळेला देवाणघेवाण होते त्यावेळेला संप्रेषण घडून येतं। म्हणजेच आपल्या भावना किंवा कल्पना यांची देवाणघेवाण ही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवत असते। म्हणून संभाषण कौशल्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। एका व्यक्तीकडून माहिती, कल्पना, अभिवृत्ती ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याची जी कृती असते तिला आपण संप्रेषण असं म्हणतो। म्हणजे आपल्या भावना किंवा आपल्या मनातील विचार किंवा आपल्याला जे काही सांगायचं आहे ते एका व्यक्तीकडून ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीकडे पोचवण्यासाठीची जी कृती करतो आपण त्याला आपण संप्रेषण असं म्हणतो। माहिती, मते, कल्पना यांची लिखित किंवा दृश्य माध्यमाच्या साहाय्याने आपण देवाणघेवाण करत असतो आणि त्या पद्धतीनं आपण संप्रेषण करत असतो। म्हणून एकाने दुसऱ्याला काही सांगणे, ज्याला जे सांगायचे आहे ते त्याच्यापर्यंत पोचवणे आणि पोचवल्यानंतर जो ऐकतो त्याला ते समजलं आहे काय नाही त्याचा प्रतिसाद घेणे म्हणजेच संप्रेषण होय। म्हणजे याच्यामध्ये तीन क्रिया महत्त्वाच्या असतात। बोलणारा बोलत असतो, दुसरा ऐकत असतो म्हणजे त्याच्यापर्यंत तो संदेश पोचतो, पण ऐकलेल्याला तो संदेश किंवा ऐकणाऱ्यापर्यंत तो संदेश पोचलाय काय नाही ह्यावेळेला त्याच्याकडून ज्या वेळेला प्रतिक्रिया मिळते त्यावेळेला ही संप्रेषण क्रिया पूर्ण झाली असे म्हणतो। आणि म्हणून संप्रेषण पूर्ण होते ही संवादाची प्रक्रिया पूर्ण होते असं म्हणतो। संवाद किंवा संभाषण ही जीवन जगण्याची एक कला आहे। ही कला प्रत्येकाला भाषेच्या अभ्यासाने साध्य करता येते। भाषा ही एक सामाजिक संस्था आहे आणि म्हणून सामाजिक संस्कारातून व्यक्तीची भाषा घडत असते। म्हणून संभाषणा करत असतेवेळी बऱ्याच गोष्टी भाषिक कौशल्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। संभाषण करत असतेवेळी योग्य शब्दांची निवड आपल्याला करता आली पाहिजेत। आपल्या भावना समर्पक शब्दात मांडता आल्या पाहिजेत। त्याच्यानंतर उच्चारण हे स्पष्ट असलं पाहिजेत। आपल्याला जे काही सांगायचं ते थोडक्या शब्दात ऐकणाऱ्यापर्यंत पोचलं पाहिजेत आणि त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला पाहिजेत। अशा बऱ्याच गोष्टी संभाषणामध्ये
महत्त्वाचे असतात आणि म्हणून संभाषण करत असतेवेळी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला संभाषण करणं आवश्यक आहे आणि म्हणून व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो तो समाजामध्ये कम्युनिकेशन करतो किंवा संप्रेषण करतो आपले मते विचार भावना हा दुसऱ्यांच्यापर्यंत पोचवत असतो आणि म्हणून या व्यक्तीच्या बोलण्यातून तिचे आचार कृती अपेक्षा इच्छा मनातील भावभावना व्यक्त होत असतात. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुद्धा आंतरक्रिया घडत असतात म्हणजे इथं शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन घटक असतात त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडत असतं संप्रेषण घडत असतं आंतरक्रिया घडत असतात म्हणजेच संभाषण जर निकोप असेल तर विद्यार्थी विकासाला हातभार लागतो आपल्याकडे असलेल्या माहितीचे आदान प्रदान होते संभाषणातून विचार व्यक्त करता येतात शालेय प्रक्रियेमध्ये संभाषणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून संभाषणातून व्यक्तीची मानसिकता प्रकट होत असते त्याची मनोवृत्ती जागृत होत असते त्याची मनोवृत्ती समजते जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी विकसित होत असते. संभाषण हे वक्तृत्वापेक्षा वेगळे असते. वक्तृत्वामध्ये आपले आवेशपूर्ण आपले विचार आपण वक्तृत्वापर्यंत एक वक्ता दुसऱ्यांच्यापर्यंत पोचवत असतो ते समोरच्या व्यक्तीला समजले काय नाही याची प्रतिक्रिया वक्तृत्वामध्ये येत नाही पण संभाषणामध्ये मात्र समोरच्याला समजले काय नाही याची प्रतिक्रिया ज्या वेळेला येते त्यावेळेला तिथं आपलं संभाषण पूर्ण होतं किंवा कम्युनिकेशन पूर्ण होतं आणि म्हणून संभाषण म्हणजे भाषण नव्हे संभाषणामध्ये सहज मोकळेपणा असतो. संभाषण हे संप्रेषणाच्या माध्यमातून होत असतं ऐकणाऱ्याच्या व बोलणाऱ्याच्या मनावर इथं दडपण नसतं अशामुळे खरा संवाद घडून येतो खरं संप्रेषण घडून येतं. अध्ययन अध्यापनामध्ये संवादाला महत्त्वाचं असं स्थान असल्यामुळे हे कौशल्य विकसित करणे शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य आहे. विद्यार्थ्याची मने प्रफुल्लित व्हावीत किंवा आनंदी व्हायचे असतील तर खऱ्या अर्थाने अध्ययन घडून येणे हे संभाषणामुळेच शक्य होते किंवा संभाषण हे त्याचं साधन ठरतं. म्हणून संभाषण कला अवगत असलेला शिक्षक विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने मित्र बनवतो. म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं बोलतं करता यावं त्यांना शिकवलेला आशय चांगल्या पद्धतीनं समजावा यासाठी संभाषण किंवा संप्रेषण कौशल्य महत्त्वाचं ठरतं. मग हे असं संप्रेषण कौशल्य विकसित करण्यासाठी काही क्षमता ह्या विकसित कराव्या लागतात आणि त्या प्रयत्नानं आपल्याला साध्य करता येतात. तर त्या क्षमता कोणत्या आहेत ते पाहू. त्याच्यातली पहिली क्षमता आहे संप्रेषण जर चांगलं घडून यायचं असेल तर आवाजात भावपूर्णता असली पाहिजे. पहिली क्षमता आहे आवाजात भावपूर्णता असणे. संभाषण करताना ऐकणाऱ्याला ते भावपूर्ण वाटलं पाहिजे म्हणजे आपण जे काय बोलतो तो त्याला समजतं किंवा त्याला आवडेल त्याला समजेल आपण काय बोलतो हे असं अशा पद्धतीचं असलं पाहिजे. संभाषण करताना ऐकणाऱ्याला ते भावपूर्ण व आपलेसे वाटलं पाहिजे त्यासाठी आवाजात भावपूर्णता व आपलेपणा असावा. त्याच्यात पल्लाळीकपणा जर असेल तर ते त्याला कंटाळवाणं किंवा केळसवाणं होईल आणि म्हणून वर्गात शिकवत असतेवेळी अशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे की ते भावपूर्ण असलं पाहिजेत म्हणजे विद्यार्थी कंटाळणार नाही. दुसरी क्षमता आहे बोलणं आपलं हे सहज आणि स्वाभाविक असलं पाहिजेत. सहज आणि स्वाभाविक असलं पाहिजेत. आपण जे बोलतो ते सहज आणि स्वाभाविक असावे त्यात अकृत्रिमता नसावी किंवा गुंतागुंत नसावी नाहीतर मग समोरच्याला आपण काय बोलतो हे समजत नाही आणि कंटाळवाणं होतं. बऱ्याच वेळेला वर्गामध्ये विद्यार्थ्याला काही आशय समजत नाही कारण तो गुंतागुंतीचा किंवा कंटाळवाणा किंवा आपण अवघड रीतीनं त्याच्याशी समजावून देत असतो. म्हणून बोलणं हे सहज सुलभ असलं पाहिजेत विषय व्यवस्थितपणे दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण मदत केली पाहिजेत आणि त्याच्यासाठी सहज बोलणं आपलं असलं पाहिजे ही दुसरी क्षमता. तिसरी आहे प्रांजळपणे संभाषण असावं म्हणजे अतिशय प्रांजळपणा त्याच्यामध्ये दिसून यावा. आपले बोलणे दुसऱ्यावर लादलं आहे असं वाटू नये. जर ते असं लादलं आहे असं वाटलं तर विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून असं झाल्यास संभाषण एकमार्गी होण्याचा धोका असतो
आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये द्विमार्गी दोन्ही घटकामध्ये हे संभाषण घडून आलं पाहिजेत। म्हणून तिसरी क्षमता होती प्रांजळपणे संभाषण असलं पाहिजे। त्याच्यानंतर प्रसंगानुरूप संभाषण असावं, जसे प्रसंग असतील त्या पद्धतीने आपल्याला बोलता आलं पाहिजे। अध्ययन अध्यापनात विविध प्रसंग येतात, वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी असतात, म्हणून बोलताना किंवा संवाद साधताना प्रसंगानुरूप संभाषण करता आलं पाहिजे। त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते आणि म्हणून अध्ययन अध्यापनात वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या अडचणीबरोबरच संवाद साधत असतेवेळी आपल्याला प्रसंगानुरूप संवाद साधता आला पाहिजे। आणि शेवटची क्षमता आहे आपण ज्या वेळेला संभाषण साधतो त्यावेळेला मुद्द्यावर लक्ष केंद्रित असलं पाहिजे आपलं। जो काही आपण मुद्दा मांडतो त्या तो मुद्दा व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे। म्हणून संभाषण करताना मुद्द्यावर लक्ष केंद्रित असावं, ज्या गोष्टीवर आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आहे तो मुद्दा केंद्रस्थानी असावा। पाल्हाळीकपणा असू नये, मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्यास संभाषण हे प्रभावी होते आणि समस्या सुटण्यास मदत होते। आणि म्हणून मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून आपल्याला हे संप्रेषण घडवून आणता येतं। थोडक्यात आपण ज्या या भाषिक क्षमता आपण ज्या पाहिल्या, वाचन, लेखन, भाषण, संभाषण किंवा संप्रेषण, ह्या ज्या काही भाषेच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकाने विशेष प्रयत्न केल्यास ह्या संपूर्ण क्षमता विकसित होण्यास मदत होईल, अध्ययन अध्यापन प्रभावी होण्यासाठी मदत होईल। आणि म्हणून नुसतं बोलण्यापेक्षा संभाषणावर, वाचनावर, लेखनावर, भाषणावर, श्रवणावर जर लक्ष केंद्रित केलं तर अध्यापन पण सुकर होईल आणि विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतासुद्धा सुधारतील। आणि म्हणून मातृभाषेचा अभ्यास करत असतेवेळी या भाषिक क्षमतांमध्ये सुधार तर व्हायलाच पाहिजेत, पण या भाषिक क्षमता जर विकसित झाल्या तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचं जीवन सफल होण्याससुद्धा मदत होईल। आणि म्हणून ह्या कौशल्यांचा मन लावून जर योग्य अभ्यास केला आणि शिक्षकाने जर विद्यार्थ्यांच्यापर्यंत त्या पोचवण्याचा प्रयत्न केला तर श्रवण, वाचन, लेखन, संभाषण ही भाषिक कौशल्ये सहजासहजी आत्मसात होतील। आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्नांची गरज आहे। भाषिक कौशल्य आपल्याला निश्चितच फायदा देतील आणि आपल्याबरोबरच विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी सुद्धा या कौशल्यांचा फायदा होईल। म्हणून यशस्वी जीवनाची गुरुकुल्ली म्हणजे भाषिक कौशल्य आहेत आणि यासाठी प्रयत्नांची, कष्ट करण्याची जिद्द जर दोन्ही घटकामध्ये असेल तर भाषिक कौशल्यांचा विकास होऊन आपल्याला अध्ययन अध्यापन करणं सोपं जातं।